बाकी बाब यांचं सृजन वीणेवरचं आणि आरतींचं त्याच प्रकारचं परंतु कवितेवरचं, प्रतिभेवरचं कृतज्ञावत प्रेम ऐकल्यावर भा रा तांबे यांचं एक वेगळं प्रेम ऐकूयात. भा रा तांबे हे अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. घनतमी शुक्र बघ राज्य करी हे त्यांचं गीत तसं नेहमीचं ऐकण्यातलं. लता मंगेशकर यांचा आवाज आणि हृदयनाथांचं संगीत ह्यामुळं हे भावगीत मराठी रसिकात प्रिय आहे. मृत्यू. मृत्यू या शब्दाबद्दल पहिल्यापासूनच त्यांना कसलेसे तरी सुप्त आकर्षण होते. त्यांच्या काही प्रसिद्ध कविता ज्या गीतांमध्ये रूपांतरित झाल्या त्या पाहिल्या तर त्यांच्या मृत्यूविषयीचं आकर्षण याची कल्पना येते. जनपळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, मावळत्या दिन करा, तिन्ही सांजा सखे मिळाल्या.
तम म्हणजे अंधार काळोख, घनतमी म्हणजे मिट्ट काळोखात शुक्रतारा राज्य करतोय, तेजानं तळपतोय. शुक्रतारा दिसणं म्हणजे पहाट होण्याचं चिन्ह आणि पहाट म्हणजे आशा. ते पुढं म्हणतात, नैराश्याचं खिन्नतेचं अंड फोडून शुद्ध मोकळ्या वातावरणात बाहेर ये. कसल्या कोशात गुदमरतोयस, कुडतो आहेस, झटकतो दुबळेपणा आणि भरारी घे. तांबे हे स्वतःला उद्देशून म्हणतायत, स्वतःच्याच मनाला सांगतायत. पुढची दोन कडवी जी मूळ कवितेत आहेत पण गाण्यात नाहीत, ती अशी, प्रसवे अवस सुवर्णा अरुणा, उषा प्रसवते अनंत किरणा, पहा कशी ही वाहे करुणा, का बागुल तू रचितोस घरी. इथं अवस म्हणजे अंधार, रात्र. रात्रीनंतर पहाट होणार आहे याची खात्री बाळक. का बागुल, बागुल म्हणजे बागुलबुवा, रचितोस घरी, घरी म्हणजे मनातल्या मनात. मृत्यूच्या फुका बाळगलेल्या भीतीचा कसला बागुलबुवा केलायस. फूल हसे काट्यात बघ कसे, पुढची ओळ आहे, फूल हसे काट्यात बघ कसे, काळ्या ढगी बघ तेज रसरसे, तीव्र हिमातून वसंतही हसे रे, उघड नयन कळ पळे दुरी. हे गीत म्हणजे अगदी एखाद्या दुःखविवल झालेल्या माणसाला जसं वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगतो ना, तसं आहे अगदी. मनाला भरारी मार असं सांगूनही ते काही लगेच उत्साही होणार नाही याची त्यांना खात्री आहे. मग या दोन कडव्यातून ते वेगवेगळी उदाहरणं देऊन स्वतःच्याच मनाला समजावतात. मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला त्यांनी कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये अत्यंत सुंदररित्या बांधलं. मृत्यूला सामोरं जाण्यासाठी ते आजन्म स्वतःला तयार करीत होते, पण का? ही त्यांची मृत्यूविषयीची भीती होती की आकर्षण? बहुधा तेच ते समजावणे तीनही कडव्यात येत असल्यानं रिपीटेशन टाळण्यासाठी बहुधा एकच कडवं गाण्यात घेतलं असावं. निसर्ग बहुप्रसव आहे, तोच वृक्ष पुन्हा नवीन फूल, त्यातून फळ आणि बीज निर्माण करत असतो. तुझ्या मृत्यूनंतर देखील तू आत्मरूपानी असाच उरणार आहेस. मरणामध्ये अशी अमरता त्या विधात्यानंच नेमलेली आहे. ऊर्जेचं एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात स्थित्यंतर म्हणजे मृत्यू. ऊर्जेचं अमरत्व निसर्ग या प्रक्रियेतून टिकवून ठेवतो. मृत्यूविषयीची आतुरता, असहाय्यता, निराशा, भय, अनामिक खिन्नता तांबे यांच्या मनात भरून राहिली असावी. त्यामुळंच ते अशा विविध भावनांची चित्रं शब्दकुंचल्यानं रंगवीत असावेत. स्वतःच्या मनाला ते सतत निराशेतून बाहेर पडण्यासाठी समजावताना दिसतात. राजकवी तांबे यांच्या अशा प्रकारच्या काव्यविषयामुळं आणि वैशिष्ट्यपूर्ण भाषा वैभवामुळं त्यांचं वेगळेपण समकालीन कवींपासून उठून दिसतं. त्यांच्या कवितेला जन्मजात एक लय आहे. या बालांनो यारे या, लवकर भरभर सारे यासारखी बालकविता, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा यासारखी हलकी फुलकी कविता, तर पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहून या दूर यासारखी निसर्ग कविता त्यांनी लिहिली. परंतु एकूणात त्यांची ही कविता मृत्यूभयामुळं सतत स्वतःला समजावतानाच दिसते. हे या कवीचं मृत्यूविषयीचं भय होतं की जीवनाच्या अशाश्वतेबद्दलचं नैराश्य होतं, खेद होता. माणसाच्या सुप्त मनात काय काय लपलेलं असेल आणि त्याचा परिणाम प्रतिभानवंतांच्या व्यक्तिमत्वावर, अभिव्यक्तीवर कसा होईल हे सांगता येणं कठीण आहे. त्याच्या कलाकृतीवर त्याच्या अंतरात्म्याचा ठसा उमटलेला दिसतो. पाना ग्रेसच्या कवितेतून त्याची आई त्याच्या कवितेची पाठ सोडत नाही, तर भट साहेबांची कोणी ती त्यांच्या कवितेतून त्यांना साथ घालते. महानोरांचा निसर्ग विविध रूपकातून त्यांच्या कवितेचं रान चिंब पावसानं आबादानी करतो. मरण अटळ आहे तरी ते सुखाचं दार आहे. मरण ही तर त्या विधात्याची करुणा आहे. ते नसतं तर हे मानवी जीवन किती काळ दुःखात पिचत राहिलं असतं. तो विधाता आपला जन्मदाता, माऊली आपली ती, ती बाहू पसरून तुझी वाट पाहत असते. अरे तुला मिठीत घ्यायला ती जेव्हा आतुर होते ना, तेव्हा मरण येतं. माणूस मेल्यावर आपण तो देवाघरी गेला असं नाही का म्हणत? तेव्हा उगाच मरणाला भिवू नकोस आणि खंत करत राहू नकोस. जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता राहील कार्य काय,
आपल्या जाण्यानंतर सारेच आपापल्या कामात व्यस्त होतील. तू गेलास म्हणून कोणी थांबणार नाही. मग या जीवनाचा अर्थ तरी काय? कशासाठी ही धडपड? हा प्रश्न त्यांना पडत असावा का? अर्थात हा चिरंतन प्रश्न आहे. ऋषी मुनी, साधू संन्यासी, शास्त्रज्ञ, प्रतिभावंत अशा कित्येकांनी या प्रश्नाची उकल करायचा प्रयत्न केलाय. काय आणि कसं याची असंख्य उत्तरं मानवाने शोधली, परंतु का हे आजवर कोणी स्पष्टपणे मांडू नाही शकला. या प्रश्नाचं उत्तर शोधताना कोणी बुद्ध झाले, कोणी ज्ञानेश्वरी सांगितली, कोणी शोधनिबंध लिहिले, नोबेल विजेते देखील झाले. साऱ्याच प्रतिभावंतांना हा प्रश्न विचारत तो मात्र युगानुयुग कमरेवर हात ठेवून विटेवर उभाच आहे. आपण जनसामान्यांनी त्याची पूजा करून त्याला स्वतःपासून वेगळा केला आणि त्याच्या भक्तीत आपण घडून गेलो. दिनांक 7 डिसेंबर 1941 रोजी हा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. मराठी काव्याचे मधुघट रिकामे झाले. आयुष्यभर मृत्यूची जाणीव जगणारा हा कवी त्यांच्या असंख्य भावगीतातून मराठी रसिक मनात मात्र आजही अमर आहे.